Uh, good morning, student. Uh, in the second semester, uh, we are going to discuss the uh, curriculum of applied, ma applied mathematics. So let us start uh, without wasting our time. Again, we got only uh, two and a half month to finish our curriculum. Okay, let us start with the first chapter. That is the function. Okay. Before we going to start uh, the function. लेट लेटेस्ट डिस्कस सम बेसिक डेफिनेशन्स रिगार्डिंग विथ द फंक्शन फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोईंग टू डिफाईन द डेफिनेशन ऑफ सेट सेटचे आपण आधी डेफिनेशन बघूयात सेटचे डेफिनेशन काय कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स म्हणजे हा जो सेट आहे इट इज नथिंग बट दी कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स ठीक आहे तर हे सेट आपल्याला माहिती आहे आपण टेन्थ स्टँडर्डमध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केले किंवा तुम्ही बघितलं पण असेल जे सेटचे जे नोटेशन्स आहेत म्हणजे त्याला कॅपिटल लेटरने डिनोट करतात कॅपिटल ए बी सी तुम्ही कुठलंही कॅपिटल लेटर घेऊ शकताय ओके फॉर एक्झाम्पल आपण घेतलं इथं कॅपिटल ए घेतलं आहे वन टू सेवन मायनस फोर एट अँड कॅपिटल बी घेतलं आहे मायनस फोर इलेवन सेवन फिफ्टी नाईन झिरो नऊ दीज आर तर टू सेट्स हे दोन सेट आहेत ह्याच्यावर आपण काय करूयात आपल्याला दोन ऑपरेशन्स लागणार आहेत ते ऑपरेशन आपण डिफाईन करूयात ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी हे आपण आता डिफाईन करूयात आधी मी ए इंटरसेक्शन बी डिफाईन करतो आहे ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय आपण ह्या ए आणि बी हे जु दोन्ही जे सेट दिलेले आहेत ह्या दोन्ही सेटमध्ये आपण काय करणार आहेत ह्या दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स आपण फाइंड आऊट करणार आहेत तर बघा याच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स काय काय आहेत सेवन इज द कॉमन इथं पण आहे सेवन इथं पण आहे मायनस फोर पण कॉमन आहे मायनस फोर पण कॉमन आहे म्हणजे ह्या इंटरसेक्शनमध्ये ह्या सेट ए आणि बी ह्या दोघांमधले कॉमन इलेमेंट्स आपण घेणार आहोत तर ते कॉमन एलिमेंट कुठले आहेत आपले मायनस फोर अँड सेवन दिस इज द इंटरसेक्शन जे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की इंटरसेक्शन मध्ये फक्त ह्या दोन्ही ए आणि बी चा जर इंटरसेक्शन घ्यायचं असेल तर ह्या दोन्ही सेटमधले जे कॉमन एलिमेंट्स आहेत कॉमन ऑब्जेक्ट्स जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत ओके तर आता बघा आता मी ए युनियन बी डिफाईन करणार आहे तर ए युनियन बी मध्ये आधी काय करायचं आपल्याला ह्या दोघांमधले जे कॉमन एलिमेंट ते लिहा तर मायनस फोर आणि सेव्हन कॉमन आता जस्त बघितलंय हे सोडून सेट ए आणि सेट बी मध्ये जेवढे पण अनकॉमन एलिमेंट्स आहेत ते सगळे ए युनियन बी मध्ये येणार अनकॉमन म्हणजे काय जे कॉमन आहेत मग कुठले कुठले कॉमन आहेत वन टू एट वन टू एट आणि बीमध्ये कुठले राहतात इलेवन फिफ्टीन झिरो इलेवन फिफ्टीन झिरो ओके ना धिस इज दी ए युनियन बी तर ए युनियन बी आपण कसं घेणार आहे आधी दोघातले कॉमन घेणार आहोत आणि कॉमन सोडून जे पण अनकॉमन राहतात दोन्ही सेटमधले ते सगळे एलिमेंट्स आपल्याला इथं रिप्रेझेंट करायचे आहेत आणि ए इंटरसेक्शन बीमध्ये दोन्ही सेटमधले जेवढे कॉमन एलिमेंट्स आहेत किंवा जेवढे कॉमन ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण इंटरसेक्शनमध्ये घेणार आहोत ठीक आहे आपण आता फंक्शनचे डेफिनेशन्स बघूयात बट बिफोर यू गोइंग टू स्टार्ट द डेफिनेशन ऑफ फंक्शन सो लेट इस डिस्कस दी वन ग्राफ आपण एक ग्राफ बघूयात जो पॅराबोलाचा ग्राफ आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वन हा कर्व आहे ठीक आहे बघा मी हे ग्राफ मुद्दाम घेत आहे आपल्याला फंक्शन डिफाईन करायचं आहे की आपल्या कुठेतरी डोक्यात असायला पाहिजे तर लिहिताना आपण वर लिहिलं बघा मी डेफिनेशन ऑफ फंक्शन पण डेफिनेशन ऑफ फंक्शन घेण्याच्या आधी आपण हा कर्व डिस्कस करूयात ह्या कर्ववरनं मी काय करतोय फंक्शनचे डेफिनेशन डिफाईन करतोय आपल्याकडे कर्व आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वन हा कर्व आहे मी काय करतोय हे जे एक्श्रा व्हॅल्यूज आहेत ना था x. X totally ते व्हॅरी करतो आपण टेन्थमध्ये पण बघितलं जस्ट व्हॅरी द व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि एक्स आपण काय करू इथं पुट करूयात एक्सच्या व्हॅल्यूज आपण इथं चेंज करत गेल्यानंतर आपला वाय हा चेंज होतोय कारण बिकॉज दिस वाय इज टोटली डिपेंड अपॉन दी एक्स म्हणून वायला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो आणि एक्सला इंडिपेंडंट म्हणतो ते पुढे जाऊन आपण अजून स्टडी करणार आहोत ओके तर आपण ह्या एक्सट्रा व्हॅल्यूज आहेत झिरो झिरो वन आणि मायनस वन ह्यासाठी वाय आपल्याला काय मिळणार ते आपण बघूया सो लेट इज अपस्टोट एक्स इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू वन पुट करू आहेत कुठं पुटणार आहे पण इथं पुट करणार आहे एकशावजी वन पुट करणार आहोत तर पुट केलं बघा एकशावजी वनचा स्क्वेअर मायस वन बघायचा वनचा स्क्वेअर मायनस वन ओके वनचा स्क्वेअर वन हा मायनस वन ॲज इट इज हा प्लस वन मायनस वन कॅन्सल होतो आन्सर किती ना झिरो मीन्स वेन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू वन वी गेट वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे एक्स इज इक्वल टू वन पुट केल्यानंतर वाय आपल्याला झिरो मिळतोय तसंच एक्स इज इक्वल टू झिरो पुट करा झिरोचा स्क्वेअर मायनस वन झिरो स्क्वेअर मायनस वन कुठं पुट करतो आपण इथे पुट करतो लक्षात ठेवा झिरो स्क्वेअर मायनस वन दॅट इज अ झिरो स्क्वेअर झिरो झिरो मायनस वन दॅट इज अ मायनस वन वेन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो वी गेट वाय इज इक्वल टू मायनस वन तुम्हाला लक्षात असेल आपण एक्स हा इंडिपेंडेंटली चॉईस केलेला आहे आणि एक व्हॅल्यू आपण जसं व्हॅरी करत जातो जसं चेंज करत जातो तसं आपल्याला वाय सुद्धा चेंज होताना दिसतोय म्हणजे हा जो वाय आहे दिस वाय इज टोटली डिपेंड अपॉन द व्हॅल्यूज ऑफ एक्स ओके नो फॉर एक्स इज इक्वल टू मायनस वन वेन वी पु एक्स इज इक्वल टू मायनस वन विकेट मायनस वन स्क्वेअर आणि मायनस वनचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे तो लक्षात ठेवा मायनसचा पावर जर इवन नंबर असेल तर येणार आन्सर पॉझिटिव्ह असतो लक्षात ठेवा ह्या गोष्टी आपल्याला इवन ऑर्डरच्या डेफिनेशनमध्ये पण लागणार आहेत तर वन मायनस वन परत वन मायनस वन कॅन्सल होतो वायची व्हॅल्यू किती ना झिरो म्हणजे वेन एक्स इज इक्वल टू मायनस वन विकेट वाय इज इक्वल टू झिरो तर बघा इथं मी ग्राफ काढलेला आहे म्हणजे हा जो वायज इक्वल टू होता तुम्ही जे डिफाईन केलं एक मिनट वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वन ठीक आहे बघा एक्स इज इक्वल टू आपण किती पुट केलं आधी वन पुट केलं आहे एक्स एज इक्वल टू वन पुट केल्यानंतर वाय झिरो आला हा पॉईंट इथं येणार एक्स एज इक्वल टू मायनस वन पुट केल्यानंतर परत वाय झिरो आला एक्स इज इक्वल टू झिरो पुट केल्यानंतर वाय इज इक्वल टू मायनस वन येत आहे या सर्व पॉईंट्सला जर जॉईन केलात आणि ग्राफला परत जर एक्सटेंड केलात तर वी गेट दि शेप हा आपल्याला शेप मिळतो आहे बघा तुम्हाला एक लक्षात येत असेल की इथं एकशे एका व्हॅल्यूसाठी इथं एकशे एका व्हॅल्यूसाठी आपल्याला एक करस्पॉडिंग वायची व्हॅल्यू मिळत आहे म्हणजे फॉर एव्हरी व्हॅल्यूज ऑफ एक्स देअर इज अ ओनली वन इमेज म्हणजे प्रत्ये इथे एकशा प्रत्येक व्हॅल्यूसाठी तिथं एकच युनिक इमेज आहे ठीक आहे असं नाही एक एक्स इज इक्वल टू वन पुट केलं आहे आणि आपल्याला वायच्या दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळत आहेत का असं कुठंच आपल्याला ग्राफमध्ये दिसत नाही एक्स तुम्ही जसं चेंज करत जाणार म्हणजे इथल्या एकशा प्रत्येक युनिक व्हॅल्यूसाठी आपल्याला एक युनिक वाय मिळणार आहे ठीक आहे हेच आपल्याला डेफिनेशन ऑफ फंक्शनमध्ये डिफाईन करून देणार आहे ते आपण आता बघूयात आत्ता आपण जे ग्राफ काढलं आहे ह्याला मी सेटच्या ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये डिफाईन करून दाखवतो बघा हा सेट ए जो आहे ह्याच्यामध्ये आपण एक्शा व्हॅल्यूज पोट केला आपण हेच व्हॅल्यू घेतले तुम्हाला आठवत असेल तर एक्स इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू झिरो आणि एक्स इज इक्वल टू मायनस वन ह्याच्यासाठी जे करस्पॉडिंग वायचे व्हॅल्यूज अभिदम ग्राफ पण दिला बघा वाय इज इक्वल टक्स स्क्वेअर तर एक्स इज इक्वल टू झिरो पोट केलं तर आपल्याला मायनस वन मिळालं होतं आणि एक्स इज इक्वल टू वन अँड एक्स इज इक्वल टू मायनस वन यांच्यासाठी किती मिळालं होतं झिरो म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की डोमनमधल्या प्रत्येक इलेमिटला देर इज अ युनिक इमेज फॉर एव्हरी व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजे बघा एक्समधल्या प्रत्येक जे व्हॅल्यूज आहेत ह्या प्रत्येकाला ह्या को डोमेनमध्ये याला डोमेन आणि को डोमेन म्हणतात आपण कोमेन डो डोमेन आणि को डोमेन म्हणण्याच्याऐवजी तर सेट ए आणि सेट बी म्हणत तर सेट एमधल्या प्रत्येक इलेमेंटला इकडे एक, एक युनिक इमेज आहे ठीक आहे सेट एच्या प्रत्येक इलेमेंटला इकडं काय बीमध्ये एक युनिक इमेज आहे असं जर होत असेल आणि काही आपण इथं घेताना फंक्शन कुठला घेतलं होतं वाय इज इक्वल टू एक्सक्वेअर मायनस वन तर वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वन ह्या फंक्शनसाठी डोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटला को डोमेनमध्ये एक युनिक इमेज मिळालेले आहे आणि असं जर होत असेल तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत फंक्शन म्हणणार आहोत म्हणजे फंक्शनसाठी काय असणार बेसिकली एव्हरी इलेमेंट ऑफ द डोमेन हॅज अ युनिक इमेज इन द को डोमेन सेट म्हणजे डोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटला इकडे एक युनिक इमेज असणार आहे ठीक आहे असं पण पॉसिबल आहे की इथले दोन वेगवेगळे इलेमेंट्स आहेत आणि त्याला एकच इमेज आहे हे पॉसिबल आहे पण असं नको आहे बघायचं अजून एक ग्राफ मी ते तीन ग्राफ काढलेत ह्या केसमध्ये काय झालं बघा ह्या फर्स्ट इलेमेंटला एक इमेज आहे पण ह्या एका इलेमेंटला दोन डिफरंट इमेजेस दिसत आहेत असं होतं कामाने जर असं जर होत असेल तर ह्याला आपण फंक्शन म्हणणार नाहीये तर बघा इकडच्या प्रत्येक इलेमेंटला त्या बाजूला एकच युनिक इमेज पाहिजे म्हणजे ह्या प्रत्येक इलेमेंटला युनिक इमेज इकडे पाहिजे ठीक आहे असं नको आहे की बघा इथं एकच इलेमेंट आहे पण त्याला दोन डिफरंट इमेजेस आहेत आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा क्वेश्चन जर घेतलात एखादा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर एका क्वेश्चनला एकच आन्सर असणार आहे एका प्रश्नाला दोन आन्सर्स हे कधी पॉसिबल नाहीत ठीक आहे फंक्शनच्या बाबतीत पण असंच आहे डोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटला त्या बाजूला एक युनिक इमेज पाहिजे ठीक आहे एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं बघा इथं जर अजून एक ग्राफ घेतलं आहे तर इथं तीन एलिमेंट आहेत त्या तीन इलिमेंटला इकडं एक युनिक इमेज आहे असं पण पॉसिबल आहे बघा आता आपण वरच्या ग्राफप्रमाणे इथं दोन डिफरंट एलिमेंट्स आहेत या दोन डिफरंट एलिमेंटला एकच इमेज हे पण पॉसिबल आहे पण एकाच पॉईंटला किंवा एकाच एकशा व्हॅल्यूजला दोन वेगवेगळे आन्सर मिळत आहेत असं जर कुठं दिसत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे फंक्शन म्हणणार नाही हे लक्षात ठेवा हा दोघांमधला बेसिक डिफरन्स आहे तर बघा फंक्शनचं नोटेशन कसं आहे यफ फ्रॉम ए टू बी ह्या सेट काय करणार हा फंक्शन जो आहे तो फ डोमेनमधला प्रत्येक इलेमिटर ऑपरेट होणार आणि ऑपरेट आल्यानंतर जो आउटकम आहे तो आउटकम कुठे येणार आपल्याला को डोमेन सेटमध्ये येणार आहे ठीक आहे याला कसं रीड करणार बघा यफ फ्रॉम ए टू बी फंक्शनला कसं रीड करणार यफ फ्रॉम ए टू बी हा जो फर्स्ट सेट आहे त्याला डोमेन म्हणा सेकंड जो सेट आहे त्याला को डोमेन म्हणा तर बघा युनिक इमेजसाठी एक मी तर हे खेळ काढलेलं आहे आपल्याला माहीत आहे की सकाळी जर सूर्य जर आला तर आपल्याला जर आपल्याला खिडकीला जर असे होल्स असतील तर जुन्या घरात वगैरे तुम्ही बघितलं असेल आजकाल सगळे अॅल्युमिनियमचे सगळे खिडकी असल्यामुळे अशा गोष्टी दिसत नाहीत पण घरी जर गावात कोण राहत असतील तर तुम्हाला किंवा कोणाच्या घरी जर तुम्ही बघितलं असेल तर खिडकीला जर असं छिद्र असेल तर हा जो सूर्यप्रकाश आहे या छिद्रामधनं असं इकडं पडतो आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक छिद्रामागं एक इकडे इमेज आहे बघा ह्या छिद्राला ही इमेज आहे या छिद्रासाठी ही इमेज आहे ह्या छिद्रासाठी ही इमेज आहे असं कुठं झालं नाही की एकच छिद्र आहे आणि त्याला दोन वेगवेगळे इमेज आले आहेत असं कुठं दिसतंय का नाही आहे तर हेच तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की इथल्या डोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटला को डोमेनमध्ये एकच इमेज असणार आहे ठीक आहे तर अशा युनिक इमेज म्हणा की ठीक आहे प्रत्येक इलेमेंटला इकडं एक युनिक इमेज असणार आहे असं जर होत असेल तर याला आपण फंक्शन म्हणू शकतो हो आहे तर ह्या सूर्यप्रकाश खिडकीवर पडल्यानंतर ह्याला जे इकडं जे त्याची जी प्रतिमा पडली आहे ह्या किंवा हे सूर्य सूर्यचे जे किरण्स आहेत किंवा जे रेज आहेत या खिडकीच्या होलमधून इकडं पास होतात आणि असं आपल्याला एक इमेज तयार होईल म्हणजे ह्याच्यासारख्याच इकडे रिफ्लेक्शन दिसतं म्हणजे या होलसाठी हा ह्यासाठी हे ह्यासाठी हे ह्यासाठी हे आणि ह्यासाठी अँड सोहन ह्याप्रमाणे एक आपण उदाहरण घेण्याचा प्रयत्न केला आहे एवढं फक्त लक्षात ठेवा की डोमेन आणि को डोमेनमधलं रिलेशन आहे डोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटला त्या को डोमेनमध्ये एक युनिक इमेज पाहिजे ठीक आहे ओके आपण पुढे बघूयात ओके लेट इज डिस्कस व्हॉट इज द रेंज इन को डोमेन सेट ओके बघा हे लक्षात ठेवा वेन वी डिफाईन फंक्शन फ्रॉम एफ फ्रॉम एफ फ्रॉम ए टू बी बघा हे फंक्शन लिहिण्याची पद्धत आहे हा फंक्शन ए वर ऑपरेट होणार म्हणजे एतल्या प्रत्येक इलेमेंट ऑपरेट होणार आणि हे ऑपरेट झाल्यानंतर जे आउटकम आहे ते आउटकम ह्या बी सेटमध्ये जाणार हे लक्षात ठेवा तर ह्याला आपण डोमेन म्हटलं आहे आणि हा को डोमेन आता आपल्याला रेंज बघायचं रेंज ठीक आहे तर बघा एक एक्झाम्पल घेतो मी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बघा हे लक्षात ठेवा वाय आणि एफ ऑफ एक्स दोन्ही वेगळे नाही आहेत ठीक आहे लक्षात ठेवा आपण वाय लाग वाय इज इक्वल टू काय करतोय एक्शा टर्म्समध्ये लिहितोय म्हणून त्याला आपण फंक्शन ऑफ एक्स म्हणतो रीड कसं करण्याचं फंक्शन ऑफ एक्स किंवा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे एकतर तुम्ही वाय लिहा किंवा एफ ऑफ एक्स लिहा दोघांचा अर्थ एकच असतो लक्षात ठेवा तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री आता मी एक्शा व्हॅल्यूज घेतोय झिरो वन मायनस वन टू न दीज आर व्हॅल्यूज ऑफ द डोमेन ह्या डोमेनमध्ये घेतोय कारण आपण काय करणार हे एकशे व्हॅल्यूज आहेत हे एकशे व्हॅल्यू आपण ॲज अ इनपुट म्हणून इथं पुट करणार आहोत इथं पुट करणार ह्याला प्रोसेस करणार ह्याला सॉल्व्ह करणार आपण सॉल्व्ह केल्यानंतर जे पण आन्सर येईल ते कुठं जाणार आहे इकडे कोडोमेनमध्ये जाणार आहे ठीक आहे तर बघा एक्स इज इक्वल टू आधी झिरो पुट करा इथं झिरो जर पुट केला तर टू इंटू झिरो 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 प्लस थ्री थ्री म्हणजे झिरोची इमेज किती झाली थ्री तसंच वन पुट करा टू इंटू वन टू टू प्लस थ्री फाईव्ह मायनस वन पुट करा टू इंटू मायनस वन किती येणार मायनस टू प्लस थ्री वन येईल टू पुट करा एक्स इज इक्वल टू 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 इंटू टू फोर फोर प्लस थ्री सेव्हन ओके म्हणजे ह्या डोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटची जी इमेज येणार आहे ते इमेजचा जो सेट असणार आहे दॅट इज कॉल द रेंज म्हणजे इथं जे को डोमेन मधले जे एक्स्ट्रा व्हॅल्यूज आहेत ह्या एक्स्ट्रा व्हॅल्यूज फंक्शनमध्ये पुट करा आणि या सर्व व्हॅल्यूंना मिळून जे आन्सर येणार आता बघा झिरो पुट केलं थ्री नंतर फाईव्ह आलं वन आलं सेवन म्हणजे ह्या जो फंक्शन आहे या फंक्शनचा जो रेंज आहे तो रेंजचा सेट काय झाला आपला थ्री फायू वन सेव्हन तुम्ही याला असं सुद्धा लिहिू शकता कर्ली ब्रॅकेटमध्ये सुद्धा ते लिहून दाखव तुम्ही सिहू शकताय वन थ्री फाय सेव्हन ना धिस इज द रेंज सेट फॉर दिस डोमेन हा जो पर्टिक्युलरली डोमेन दिलेला आहे डोमेन म्हणजे एक्स्ट्रा व्हॅल्यूज असतात तेवढं फक्त लक्षात ठेवा सिम्पली ठीक आहे एक्स्ट्रा व्हॅल्यूज जर पुट करा आणि सॉल्व्ह केल्यानंतर ज्या व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज येणार आहे त्या सर्वांचा सेट म्हणजे काय असणार आहे इट इज द रेंज ओके म्हणजे रेंज इज नथिंग बट द इमेजेस ऑफ द डोमेन सेट म्हणजे डोमेन सेटमधले जे इमेजेस आहेत म्हणजे ह्या करस्पॉन्डिंग इलेमेंटचे जे इमेजेस आहेत ह्यांचा जो सेट फॉर्म झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत रेंज म्हणणार आहोत ठीक आहे लक्षात ठेवा आणि हा पूर्ण मिळून को डोमेन बघा हा बाहेरचा जो पूर्ण सेट आहे त्यामध्ये ॲडिशनल इलेमेंट वन आणि फोर आहेत ठीक आहे म्हणजे ह्या रेंजमधले सगळे एलिमेंट्स आणि ऍडिशनल हे जे वन आणि फोर दिलेलं आहे ह्या सगळ्यांना मिळून जो तयार होणारा सेट दॅट इज कॉल द कोडोमेन सेट म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कोडोमेन आणि रेंज ह्या दोघांमध्ये रिलेशन काय रेंज सेट इज द सबसेट ऑफ कोडोमेन सेट म्हणजे रेंज जो सेट आहे तो कोडोमेन सेटचा सबसेट असणार आहे आपण त्याला उपसंच म्हणतोय बघा हा पूर्ण डोमेन आहे त्यामधलाच हा पार्ट आहे का नाही ठीक आहे दॅट वाय रेंज इज द सबसेट ऑफ कोडोमेन सेट ओके आता बाबा आपण प्री इमेजेस बघत प्री इमेजेस ठीक आहे प्री इमेजेस म्हणजे काय आता आपण वर बघितलं डायग्राममध्ये डायग्राममध्ये आपण बघितलं आहे की जी इमेज थ्री आहे जी इमेज थ्री आहे कशासाठी आपण वाईज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री हा फंक्शन लिहिलं होतं ठीक आहे त्यामध्ये आपण एकशे व्हॅल्यू झिरो पुट केलं आहे आणि त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर झिरोची जी इमेज आलेली थ्री ठीक आहे आता आपण काय बघणार प्री जी इमेज बघणार आहे म्हणजे थ्रीची इमेज झिरो मिळते का ना आपण हे बघणार आहोत त्याला प्री इमेज म्हणतो म्हणजे इकडून इकडे जाताना त्याला इमेज म्हणतो आणि इकडून इकडे येताना आपण त्याला काय म्हणतो प्री इमेज मग हे प्री इमेज जर तुम्हाला हवं असेल तर आधी काय केलं पाहिजे इकडे वाईज इक्वल टू

झिरो झिरोची इमेज थ्री आहे आता मी थ्री थ्रीची इमेज झिरो येते का नाही पण आपल्याला चेक करायचं आहे फायव्हची इमेज वन येणार आहे का नाही चेक करणार आहे वन वनची इमेज मायनस वन येणार येते का नाही ये ये चेक करणार आहे आणि सेव्हनची इमेज टू येते का आपण चेक करणार ठीक आहे बघूयात आपण आता आधी वायज इक्वल टू थ्री पोट करूयात या इक्वेशनमध्ये तर वाईज इक्वल टू थ्री जर पोट केला तिथं तर एक्स बरोबर करणार थ्री मायनस थ्री डिवाइड बाय इथे लिहिलं बघा थ्री मायनस थ्री डिवाइड बाय टू हा थ्री आणि थ्री कॅन्सल होतोय आपला इथे ना झिरो डिवाइड बाय टू झिरो बघा वाय इज इक्वल टू थ्री पोट केल्यानंतर एक्सी व्हॅल्यू झिरो आलेले आणि आपल्याला हेच हवं होतं आता वाईज इक्वल टू वन पुट करूयात वाईज इक्वल टू वन जर पुट केलात इथं पुट करूयात आपण वन मायनस थ्री जर केला तर मायनस टू हा टू आणि टू आपला कॅन्सल होतो म्हणजे किती येणार मायनस वन म्हणजे वायची व्हॅल्यू वन असताना एक्शी व्हॅल्यू किती आलेले मायनस वन बघा तुम्ही तर डायग्राममध्ये बघू शकता वायची व्हॅल्यू वन असताना एक्शी व्हॅल्यू किती आलेले मायनस वन दिस इज कॉल्ड द प्री इमेज ठीक आहे इकडून डोमेनमधून को डोमेनमध्ये जाताना इमेजेस डो को डोमेनमधून जर तुम्हाला डोमेनमध्ये जर चेक करायचं असेल दॅट इज कॉल्ड द प्री इमेज ठीक आहे आता आपण काही एक्झाम्पल्स किंवा काही फंक्शनचे टाईप्स बघूयात आता आपण टाईप्स ऑफ फंक्शन्स बघणार आहोत म्हणजे फंक्शनचे काय टाईप्स आहेत अल्झेब्राईक फंक्शन आता अल्झेब्रायक फंक्शन म्हणजे काय ज्यामध्ये इक्वेशन्स अल्झेब्राईक एक्सप्रेशन्स येतात फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस वन समजा वाईज इक्वल असं लिहिलं असेल हे अल्झेब्राईक एक्सप्रेशन्स आहेत ठीक आहे असे जर तुम्हाला इक्वेशन दिसत असेल वाय इज इक्वल टू दॅट इज कॉल दी अल्झेब्राईक फंक्शन आता नावं तसं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ट्रिग्नॉमॅट्री फंक्शनमध्ये काय नाही इथं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स प्लस कॉस एक्स येईल इथं किंवा टॅन एक्स येईल किंवा टॅन स्क्वेअर एक्स येईल किंवा सेक एक्स प्लस फाईव्ह येईल न दीज फंक्शन्स आर कॉल दी ट्रिग्नॉमेट्रिक म्हणजे ट्रिग्नॉमॅट्रिक जिथं रेशोज इन्वॉल्व्ह होणार आहे त्याला आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणणार आता बघा नावा तसं लॉग्रॅथमिक फंक्शन ज्यामध्ये लॉग इन्व्हॉल्व्ह होणार आहे म्हणजे वाई इज इक्वल टू लॉग ऑफ सायन एक्स किंवा फॉर एक्झाम्पल एफ एक ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर नो दिस इज कॉल्ड दी लॉग्रॅथमिक फंक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये लॉग इन्व्हॉल्व्ह असणार त्याला लॉगरेथमिक फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे एखादा कॉन्स्टंट टर्म असेल कॉन्स्टंट टर्म कुठलाही कॉन्स्टंट नंबर ह्याचा पावर जर व्हेरिएबल असेल वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट रेस टू एक्स जर अल फॉर एक्जाम्पल वाईज इक्वल टू टू रेस टू एक्स वाईज इक्वल टू ई रेस्टू एक्स वाईज इक्वल टू फाइव रेस टू एक्स दीज आर कॉल्ड दी एक्सपोनेंशियल फंक्शन ठीक है कॉन्स्टंट का पॉवर जर वेरिएबल जो अपने एक्सचेंज करना है ना वेरिएबल इन सेंस का है कि आप एक्स वैल्यूजा चेंज करना है इन्वर्स फंक्शन इन्वर्स मेज वाईज इक्वल टू साइन इनवर्स एक्स कि इज इक्वल टू डाइन इन्वर्स एक्स अद फंक्शन दिना इन्वर्स मे दैट इज कॉल्ड द इनव्हर्स फंक्शन एक्सप्लिसिट फंक्शन एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मीन्स वाय कॅन बी एक्सप्रेस ॲज दी फंक्शन ऑफ एक्स म्हणजे जिथं पण आपल्याला वाय एका बाजूला आणि एक एका बाजूला करता येईल त्या सगळ्या फंक्शनला आपण काय म्हणू शकतो एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिकल डेफिनेशन जर बघितले वाय कॅन बी एक्सप्रेस ॲज दी फंक्शन ऑफ एक्स म्हणजे वायला जर एक्शा फंक्शनमध्ये लिहिता येत असेल आता फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू साईन एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस फाईव्ह बघा वाय एका बाजूला आणि एक्शे सगळे टर्म्स आपण काय केलं एका बाजूला केलं आहे अशा फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत एक्सप्लिसिट फंक्शन म्हणणार आहोत नेक्स्ट इम्प्लिसिट फंक्शन इम्प्लिसेड फंक्शनमध्ये काय होणार आहे वी कॅनॉट एक्सप्रेस वाय इन टर्म्स ऑफ एक्स म्हणजे वायला जर एक्शा टर्म्समध्ये लिहिता येत नसेल त्याला काय म्हणणार आपण इम्प्लिसिट म्हणणार आहे फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो तुम्ही कितीही जर प्रयत्न केलात ह्या केसमध्ये कितीही जर प्रयत्न केला तर वायला एक्शा टर्म्समध्ये लिहिता येत नाही किंवा एक्सला वायच्या टर्म्समध्ये लिहिता येत नाही म्हणजे थोडक्यात काय आपण एक्स आणि वायला वेगवेगळं करू शकत नाही केस केसमध्ये बघा वाय एका बाजूला घेतला आणि सगळे एक्सच्या टर्म्स आपण एका बाजूला घेतले दॅट दिस इज द एक्सप्लेसिट एम्प्लेसिटमध्ये वेनेवर वी कॅनॉट एक्सप्रेस वाय इन टर्म्स ऑफ एक्स म्हणजे आपल्या ज्या वेळेस वायला एक्समध्ये एक्सप्रेस करता येत नाही दॅट इज कॉल द एम्प्लेसिट फंक्शन आपण हे अजून ज्यावेळेस आपण डायरेव्हेटिव्ह स्टडी करणार त्यामध्ये त्यावेळेस आपण हे जास्त डिटेलमध्ये अजून बघणार आहोत त्याला ठीक आहे पॅरामेट्रिक फंक्शन पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये काय होणार आहे एक्स जो आहे तो एका वेगळ्या वेरियेबलमध्ये एक वेगळ्या पॅरामीटरमध्ये डिफाईन करणार आहे तसंच वायला पण आपल्याला एका पॅरामीटरमध्ये डिफाईन करायचं म्हणजे एक्स इज अ एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ टी ॲट द सेम टाईम वाय इज ऑल्सो एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ टी म्हणजे एक्स आणि वायला आपण एका दुसऱ्या एका वेरिएबलमध्ये एक्सप्रेस करतो आहे तर फॉर एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू साईन टी घेतोय मी अँड वाय इज इक्वल टू कॉस्ट टी घेतो आहे म्हणजे काय करतो आपण इथं मेक्सला काय केलं आहे टी ह्या वेरियबलमध्ये डिफाईन केलं आहे ॲट द सेम टाइम वायला सुद्धा आपण काय केलं आहे दुसऱ्या एका वेरिएबलमध्ये म्हणजे टीमध्येच डिफाईन केलं आहे म्हणजे एक्स आणि वायला आपण काय केलं आहे सेपरेटली डिफाईन केलं आहे अशा फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत पॅरामेट्रिक फंक्शन म्हणणार आहोत ठीक आहे पुढं आपण बघणार आहोत इवन आणि ऑड ठीक आहे इवन आणि ऑडचे आपण डेफिनेशन बघणार आहोत आधी आपण इव्हनचे डेफिनेशन बघूयात अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी इवन फंक्शन इफ f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्सला इवन फंक्शन आपण कधी म्हणणार आहोत ह्या ओरिजिनल फंक्शन जो पण फंक्शन दिलेला आहे त्या फंक्शनमध्ये ऐवजी मायनस एक्स रिप्लेस करा त्याला सिम्प्लिफाय करा सिम्प्लिफाय केल्यानंतर परत तो ओरिजिनल फंक्शन जर मिळत असेल दॅट इज कॉल्ड द इवन फंक्शन आता फॉर एक्झाम्पल इथे घेतलं मी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आहे ओके तर बघा मी ऐवजी मायनस एक्स रिप्लेस करतोय इथं पण एकशेऐवजी मायनस एक्स रिप्लेस करतो आहे एक लक्षात ठेवा इथं आपण हा जो फंक्शन दिला आहे लेफ्ट हँड साईडला इथं आपण जर एक्सला रिप्लेस केलो तर ॲट द सेम टाईम इ राईट हँड साईडला पण आपलं जिथं जिथे एक्स दिसेल त्या सर्व ठिकाणी हे जे रिप्लेसमेंट आहे तेच रिप्लेसमेंट ह्या बाजूला पाहिजे हे लक्षात ठेवा ओके तर एक्स एज इक्वल टू एकशेऐवजी मायनस एक्स रिप्लेस करा तर इथं पण एकशेऐवजी मायनस एक्स रिप्लेस केलं आहे आपल्याला माहिती आहे आपण मागच्या सेमिस्टर स्टडी केला आहे की कॉसमधला जो निगेटिव्ह अँगल आहे तो सी फॉर कॅन्सल होतो आहे म्हणजे काय नाही इथं फक्त कॉस एक्स येणार आहे आणि हा कॉसेक्स म्हणजे आपलं काय ओरिजिनल फंक्शन आहे म्हणजे एक्सला मायनस एक्सने रिप्लेस केलं आहे त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर परत मला एफ ऑफेक्स मिळालं आहे दॅट्स वाय धिस इज द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉसेक्स इज दी इवन फंक्शन तसं आपण आता ऑड फंक्शन डिफाईन करूयात तर बघा अ फंक्शन एफ ऑफेक्स इज सेट टू बी ऑड फंक्शन इफ एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफेक्स म्हणजे परत ऑडची ऑडची डेफिनेशन काय झाली एक्सला मायनस एक्स रिप्लेस करा रिप्लेस केल्यानंतर सिम्प्लिफाय करा आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर एफ ऑफ एक्सच्या समोर जर मायनस साईन येत असेल दॅट इज कॉल दी ऑड फंक्शन एक एक्झाम्पल घेऊ आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स आहे एकशावजी माय बघा इवन आणि ऑड चेक करण्याची पद्धत आहे एकशावजी मायनस एक्स रिप्लेस करा ओरिजिनल फंक्शनमध्ये सिम्प्लिफाय करा सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला जर ओरिजनल फंक्शन मिळत असेल तर इव्हन फंक्शन जर ओरिजिनल फंक्शनच्या समोर जर मायनस साईन मिळत असेल दॅट इज ऑड फंक्शन रिप्लेस करू एक्सला मायनस एक्स इथं पण एक्सला मायनस एक्स रिप्लेस करा आपल्याला माहीत आहे साईनमधला निगेटिव्ह अँगलचं जर काय होतं तुम्हाला जर विचारलं असेल तर एस फोर समोर येतो आपण असं लक्षात ठेवलं आहे तर मायनस साईन समोर येतो आहे आणि हा जो एक्स आहे हा एक्स म्हणजे आपला काय आहे ओरिजिनल फंक्शन एफ ऑफ एक्स आहे म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय आलेला आहे मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आलेला आहे दॅट्स वाय द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज द ऑड फंक्शन ह्याप्रमाणे आपण इवन आणि ऑड फंक्शन डिफाईन केलेलं आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण Uh, examples to discuss. Thank you very much.